नमस्कार मित्र मैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमे दिवशी मसाले दूध पिण्याचा नक्की काय अर्थ आहे? चला तर मग आज आपण पाहूया. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. शरद ऋतूमध्ये येणारी पौर्णिमा म्हणून या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. नवरात्री आणि दसरा संपला की अवघ्या काही दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येते. संपूर्ण भारतात कोजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. मात्र कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे एक साम्य आढळलं, ते म्हणजे मसाला दूध किंवा खीर. आपणही कोजागिरी पौर्णिमा हा शब्द ऐकला की आपल्याला पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे मसाला दूध. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात, इतर काहीही का नाही? याचं कारण जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्व आहे. आज कोजागिरी पौर्णिमा. पौराणिक कथेनुसार पुरातन काळात आजच्या दिवशी अनेक महत्वाच्या घटना घडल्या असे म्हटले जाते. याच दिवशी समुद्र मंथनातून पृथ्वीवर देवी प्रकट झाली, त्यामुळे या दिवशी श्री लक्ष्मी मातेची पूजा करण्याची प्रथा आहे. तर दुसऱ्या कथेनुसार या दिवशी वृंदावनात श्रीकृष्ण भगवान यांनी राधा आणि इतर गोपिकांसोबत रासलीला केली होती, त्यामुळे या दिवशी रास गरबाही खेळला जातो. कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याचे कारण. महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध आणि दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागचे कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते. यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते. वातावरणात बदल होत असतात. अशावेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते. ती ताकद म्हणजे कॅल्शियम आपल्या दुधातून मिळते. त्यामुळे आपण पूर्वीपासून आयुर्वेदानुसार कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करण्याची पद्धत आहे. याशिवाय दुधात ड्रायफ्रूट, वेलचीपूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ मिसळल्याने दुधाचे औषधी गुण अधिक वाढतात. हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध, खीर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात. चंद्राच्या प्रकाशामध्ये मसाला दूध ठेवण्याचे कारण. आयुर्वेदानुसार चंद्र प्रकाशामध्ये दुधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चंद्र प्रकाशात दूध प्यायल्याने आपल्याला शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो, त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्र प्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा यासाठी चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवून नंतर त्याचे सेवन केले जाते. आपल्याकडे सणाच्या दिवशी घेतल्या जाणाऱ्या विविध आहारात देखील विशेष महत्व आहे. एखाद्या सणाला उपवास तर एखाद्या सणाला गोड पदार्थाची मेजवानी असते. हे सण त्या वेळेच्या वातावरणातील बदलाशी संबंधित असतात. कोजागिरीला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, ज्यामुळे रात्रीच्या वेळी चंद्राचे संपूर्ण रूप पाहता येते. या दिवशी पडणारा चंद्राचा प्रकाश आरोग्यासाठी उत्तम असतो असे म्हटले जाते. यासाठी रात्रीच्या वेळी चंद्राचे दर्शन घेत मसाले दुधाचा आस्वाद घेत रात्र जागवण्याची सुद्धा पद्धत आहे. कोजागिरी पौर्णिमेला आपल्याकडे विशेष महत्व आहे. याचबरोबर मसाला दूध पिण्यानेही तितकंच आरोग्यदायी आणि महत्व आहे. मसाला दूध पिण्याचे नेमके फायदे कोणते? रोग प्रतिकारक शक्ती वाढते. कोजागिरीतील शीतल प्रकाशातील दूध पिणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. या सणाला आटीव मसाला दूध पिल्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आणि या काळात पावसाळा संपून थंडीला सुरुवात होते. वातावरणात होणाऱ्या बदलाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. म्हणून आजारापासून दूर राहण्यासाठी मसाला दूध नक्की प्यावे. चांगली झोप लागणे. कोजागिरीला रात्री झोपण्यापूर्वी मसाले दूध प्यायल्याने तर आपल्याला शांत झोप लागते. याशिवाय रोज रात्री झोपताना हळदीचे किंवा मसाला दूध पिल्याने नक्कीच छान झोप लागते. वजनावर नियंत्रण राहणे. वजनावर नियंत्रण राहते. रात्री झोपताना हळदीचे दूध किंवा मसाला दूध पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. कारण रात्री झोपताना दूध प्यायल्याने आपल्याला सकाळी लवकर भूक लागत नाही, ज्यामुळे आपण सकाळी उठल्या उठल्या चुकीचे अन्न पदार्थ खाणे टाळतो आणि कमी प्रमाणात खातो. कॅल्शियमची कमतरता भरून निघते. दुधात कॅल्शियमचे प्रमाण मुबलक प्रमाणामध्ये असते. कॅल्शियम आपले दात आणि हाडाच्या मजबूतीसाठी गरजेचे असते.
जर आपल्याला आहाराच्या आणि दाताच्या समस्या वारंवार होत असतील तर आहारामध्ये दुधाचा जरूर समावेश करावा. कोजागिरीची रात्री मसाला दूध यासाठीच पिणे फायदेशीर ठरते, ज्यामुळे आपल्याला शरीरातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची गरज भरून निघते. मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. कोजागिरीच्या रात्री आजूबाजूचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि उत्साही असते. अशा वेळी चंद्रप्रकाशातील मसाले दुधाचा नैवेद्य घेतल्यामुळे तुमचे मन प्रसन्न होते. मानसिक ताण तणावातून दूर राहण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी कोजागिरीला मसाले दूध जरूर प्यावे. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची काही पौराणिक कारणे आणि पद्धती. असे म्हणतात की शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मी भगवान विष्णूंबरोबर गरुडारूढ होऊन भूतलावर येते आणि कोजागृती असा प्रश्न विचारते. जी माणसे जागी असतात त्यांच्यावर लक्ष्मी कृपा होते, म्हणून या रात्री जागरण करून देवीला केशर, काजू, बदाम व इतर सगळे सुके मेवे घातलेले नैवेद्य अर्पण करतात. त्यामुळे धन धान्य वैभव ईश्वरे प्राप्त होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ही प्रथा बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. धान्य पूजन. शरद पौर्णिमा ही हंगाम बदल झाल्याचे दर्शवते. शरद ऋतू सळताना शेतकऱ्यांच्या घरात तांदूळ, नाचणी, वडी, ज्वारी, बाजरी वगैरे नवीन धान्य आले असते. या दिवशी मनुष्याने पालन पोषण करणाऱ्या निसर्गाला मान म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून धान्याची पूजा केली जाते व शेतकऱ्यासाठी ही पौर्णिमा विशेष महत्वाची आहे. इंद्रपूजन. असे म्हटले जाते की कोजागिरीला पहिल्या प्रहरी इंद्र आणि लक्ष्मीची सोबत पूजा करून त्यांना दूध, नारळ, पाणी व पोह्याचा नैवेद्य अर्पण करतात. बऱ्याच मंदिरात ही पूजा मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. सगळ्याच भारतीय सणांप्रमाणे वैज्ञानिक कारणाचा भक्कम आधार असतो. तो जाणून घेतला तर अंधश्रद्धांना खतपाणी न घालता आपण सणांचा आनंद लुटू शकतो. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात ह्याचे हे महत्व आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांनाही माझ्याकडून कोजागिरी पौर्णिमेचा खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.